हॅलो, प्रीती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे साबुदाणा खीर. तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे छान एक वाटी फुललेला साबुदाणा, अगदी दाणेदार मस्त फुललाय. तर साबुदाणा, खोबऱ्याचं खीस अर्धी वाटी, काजू बदाम सजावटीसाठी, मनुका आणि चारोळी सजावटीसाठी, थोडंसं तूपही लागेल, एक वाटी साखर आणि वेलची पूड. तर गॅस लावून घेऊया आपण, तूप टाकूया. एक चमचा तूप टाकलेला आहे. आपल्याला काजू बदाम तळून घ्यायचे. काजू बदाम छान आपले तळून झालेले आहे. आपल्याला खोबऱ्याचं पीसही त्याच पद्धतीने थोडं भाजून घ्यायचं आहे. अगदी गॅस कमी करायचा. ते काढून घेऊ. अजून आपण तूप टाकूया याच्यामध्ये, दोन चमचे तूप. एक चमचा वेलची पूड. मिक्स करून घ्यायचं. एक ग्लास पाणी लागेल टाकायला. बस पुरेसं. तर आता आपल्याला साखर टाकायची आहे त्यामध्ये. साखर एकदम मिक्स होऊ द्यायची. साखर आपली छान विरघळलेली आहे. तर आता आपण गॅस कमी करूया. त्यामध्ये साबुदाणा टाक. आता हे आपल्याला 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपला साबुदाणा अगदी फुललेला आहे छान. त्यामध्ये आपल्याला मनुके आणि चारोळी हे टाकायचं आहे. नंतर खोबऱ्याचं पीस, काजू बदाम हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. एक वाटी दूधही लागणार आहे. आपल्याला 5 मिनिटं छान शिजून घ्यायचं आहे. तर आपली साबुदाणा खीर छान शिजलेली आहे. बघू शकता अगदी साबुदाणा फुललेला आहे छान. तर आता आपण काढून घेऊया. तर गॅस बंद करूया. आपली खीर तयार झालेली आहे. बाउलमध्ये त्यासाठी आपण थोडंसं खोबऱ्याचं पीस ठेवलेलं. तर ही आपली
साबुदाना खीर तयार झालेली आहे। याला आपण फ्रीज मध्ये ठेवून अगदी एका तासाने खाण्यासाठी तयार आहे। तर आपली साबुदाना खीर तयार झालेली आहे। तर आता माझ्या प्रतीक आणि प्रगती टेस्ट करणार आहेत। चला तर मग, साबुदाना खीर आवडली असेल तर तुम्ही नक्कीच करून पहा। बाय बाय।